जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले तुमचे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. येथे तुम्हाला मिळेल असे माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत तुमच्या कामाचे. शेतीविषयक माहिती, विविध शासकीय योजनांचा आढावा आणि इतरही बरेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे. परंतु काही जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी तुरीची कापणी होऊन मळणी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या तुरीची कापणी झालेली आहे, लवकरच मळणी होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांची तुरीची मळणी झालेली आहे, तुरीचं पीक घरी आलेलं आहे, त्यांची आता शासकीय हमीभाव केंद्रात विक्री करण्यासाठी त्यांची नजर आता राहणार आहे. तर शासकीय हमीभाव केंद्रात लवकरच तूर खरेदी सुरू होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी लवकरच शासकीय हमीभाव केंद्रात सुरू होणार आहे. तर शासकीय हमीभाव केंद्रात तूर खरेदीसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला सुरू करूयात आजचे व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, यावर्षी सरकारचे 2,89,000 टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीला मंजुरी दिल्यानंतर राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर, महा FPC पुणे, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर लिमिटेड अहमदनगर यांचा तूर खरेदी करण्याच्या निर्णयामध्ये महत्वाचा वाटा राहणार आहे. तर पाहूयात की तूर खरेदीच्या ऑनलाईन नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ते. त्यामध्ये आधार कार्ड, 7/12 उतारा, पीक पेरा आणि आधार कार्ड लिंक असलेले बँकेचे पासबुक इत्यादी महत्वाचे कागदपत्रे शासकीय तूर खरेदी केंद्रात तूर खरेदीच्या ऑनलाईन नाव नोंदणीसाठी लागणार आहेत. तूर खरेदीबाबतची माहिती असणारे फलक तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्यात येणार आहेत. दिलेल्या कालावधीतच नोंदणी होणार असल्याने दररोज येणाऱ्या अर्जाचा त्याच दिवशी भरणा करण्याचा आणि ऑफलाईन अर्ज दफ्तरी ठेवू नयेत अशी सूचना यंत्रणेला देण्यात आली आहेत. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शासकीय हमीभाव केंद्रात तूर विक्री करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागतील. लवकरच शासकीय हमीभाव केंद्रात तूर खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.